काही दिवसांपूर्वी एका पुरातन मंदिराचा रील डोळ्यासमोर आला। ते मंदिर म्हणजे पनवेलमधील गुळसुंदे गावातील श्री सिद्धेश्वर देवस्थान। सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत मंदिराच्या दिशेने निघालो। पनवेलपासून साधारण 16 किलोमीटरवर गुळसुंदे गावात पाताळगंगा नदीच्या काठावर हे मंदिर वसले आहे। स्थानिकांच्या मते हे मंदिर 700 ते 800 वर्ष पुरातन आहे। गावातून मंदिराकडे जाणारा रस्ता अरुंद आहे। समोरून एखादं वाहन आलं तर रस्ता ब्लॉक होऊन रिव्हर्स घ्यायला लागू शकतो। हॅलो, आज आम्ही आलोय गुळसुंद्याला। कुठे? गुळसुंद्याला। गुळसुंद्याला सिद्धनाथ शिव मंदिराला। सो लेट्स गो। मंदिराच्या कमानीतून आत प्रवेश केल्यावर एक कॉन्क्रीटचा रस्ता आपल्याला मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ घेऊन जातो। मंदिरात प्रवेश करताच उजव्या बाजूला आपल्याला मारुतीची मूर्ती दिसते। ही मूर्ती एकाच दगडात घडवलेली असून शेंदूर लावलेली आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला काळभैरवाची मूर्ती आहे। ही मूर्ती सुद्धा एकाच दगडात घडवलेली असून शेंदूर लावलेली आहे। काळभैरवाची पत्नीसोबत असलेली मूर्ती हे इथलं वैशिष्ट्य आहे। इथून पुढे आल्यावर आपल्याला मुख्य मंदिर पाहायला मिळते। इतकं पुरातन मंदिर असून देखील मंदिर सुस्थितीत आहे। थोडं अजून पुढे गेल्यावर आपल्याला पाताळगंगा नदी आणि या नदीवरील मंदिराचा घाट बघायला मिळतो। घाटावरच्या पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलो की दगडांवर कोरलेले 2 हत्ती बघायला मिळतात। या हत्तींवर माहूत बसलेले आहेत। हत्तीला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे। हत्तीला समृद्धी, शक्ती तसेच भरभराटीचे प्रतीक मानले जाते। मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपती तसेच इतर देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला नंदीचे दर्शन घडते। हा नंदी सुद्धा एकाच दगडात अतिशय कौशल्यतेने घडवलेला आहे। गर्भगृहातील छतावर केलेले वर्तुळाकार कोरीव काम अवर्णनीय आहे। इतक्या पुरातन काळी जेव्हा फक्त छिन्नी आणि हातोडा या अशा प्रकारचे साहित्य अवेलेबल असताना इतकं अचूक, प्रमाणबद्ध आणि कौशल्यपूर्ण काम बघितल्यावर चकित व्हायला होतं। गाभाऱ्याच्या बाह्य भागात एका बाजूला गणेशाची सेंदूर लावलेली मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला एका देवतेची मूर्ती आहे। भगवान शंकराचं मनोभावे दर्शन करून आम्ही घराकडे प्रस्थान केलं।